नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर, न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं आपण करतोय. सिंधुदुर्गमधील पुतळ्या प्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट आरोपी चेतन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर चेतन पाटीलच्या कोल्हापुरातील शिवाजीपेठ इथल्या घरी जात पोलिसांनी चौकशी देखील केली होती. आता चेतन पाटीलला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्याचं कळतंय. गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मध्यरात्री 3 वाजता चेतन पाटीलला अटक करण्यात आली. या प्रकरणातील अन्य आरोपी जयदीप आपटे हा देखील सध्या फरार आहे. तर चेतन पाटीलला अखेर अटक करण्यात आली आहे. त्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी सातत्यानं होत होती. तो फरार होता, मात्र कोल्हापुरातून त्याला अटक करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग राजकोट पुतळ्या प्रकरणी त्याचं नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत होतं. अनेक स्तरावरून त्यावरती अटक करण्याची मागणी करण्यात आली होती आणि अखेर आता त्याला अटक करण्यात आली आहे.